गांधी के वीर सावरकर के वक्तव्य पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि राहुल गांधी के वक्तव्य से राहुल गांधी और कांग्रेस पक्ष को देश कभी माफ नहीं करेगा। इस वक्तव्य पर राहुल गांधी ने देश की जनता से माफी मांगनी चाहिए। खरतर देशाची मान खाली गेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान करतायत आणि त्याचं समर्थन काँग्रेस पार्टी करताय, खर तर यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक आकसाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास हा दडपून टाकायचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास दडपून, सावरकरांचा इतिहास दडपून खऱ्या अर्थाने काँग्रेसने आज आपली या देशाविषयी आज काँग्रेस बद्दल आज या देशाविषयी घृणा निर्माण झाली। हा देश त्यांना कधी माफ करणार नाही, देशातली जनता त्यांना माफ करणार नाही। आणि राहुल गांधींनी जे काही 1-2% या काँग्रेसच्या यात्रेत कमवलं होतं तेही कालच्या बोलण्यावरनं सारा गमवलं आहे। आणि मला वाटतं अत्यंत निषेधार्य, जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे।